भाई भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, परंतु आपले विचार परिवर्तन झाले नाही. धर्म परिवर्तन झाले, परंतु विचार परिवर्तन झाले नाही. जोपर्यंत आपण बौद्ध धम्माला समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण प्रामाणिक बौद्ध होऊ शकणार नाही. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये बौद्ध धम्माचा अष्टांगिक मार्ग समजून घेऊया. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आम्ही करत असलेल्या धम्म प्रचारात सहकार्य करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अष्टांगिक मार्ग, पालीमध्ये हरिओ अठ्ठंगिको मग्ग असे म्हणतात, हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष इत्यादी दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे, यास मध्यम मार्ग म्हणतात. बौद्ध धम्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निब्बान प्राप्त करू शकतो. निब्बान म्हणजे मृत्यू नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हणले आहे की निर्वाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तीवर असणे. निब्बान म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात, हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो, त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितके या मार्गाने वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल. अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे, सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार विचार, सम्यक वाचा करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा म्हणजे बोल ठेवण्याचा प्रयत्न करणे, सम्यक कर्मांत उत्तम कर्म म्हणजे योग्य कृती करणे, सम्यक आजीविका वाईट मार्गाने आपली उपजीविका न करिता ती सन्मार्गानेच करणे, सम्यक व्यायाम वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे, सम्यक स्मृती तात्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास म्हणजे मनाला जागृत ठेवणे, सम्यक समाधी कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. सम्यक दृष्टी म्हणजे आपण काय ते समजून घेऊया. अष्टांग मार्गमध्ये हे पहिले सूत्र आहे, सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे तसे पाहणे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग असेल किंवा काही पूर्वग्रह असतील तर ती व्यक्ती जे काही करेल त्यात आपल्याला दोषच दिसू लागतात. कधी कधी मन विषादाने भरून गेले असले की भव्य आकाश, तेजस्वी नक्षत्रे, सुगंधाचे आणि सौंदर्याची बरसात करणारे फुले यांच्या दर्शनाने आनंद होत नाही. मूळ वस्तू जशी आहे तशी न बघता विकारग्रस्त मनाने बघितली की तिच्या बाबतीतील आपले आकलन दूषित होते. म्हणून माणूस, वस्तू, निसर्ग सगळ्यांकडे शांत, समतोल, पूर्वग्रह विरहित दृष्टीने बघावे. म्हणजे बघणारा आणि बघितले जाणारे यांच्यात योग्य संबंध प्रस्थापित होतात. सम्यक संकल्प दुसरे सूत्र आहे. सम्यक संकल्प, आपला संकल्प, आपले ध्येय हे फार आवाक्याबाहेरचे नको, तसेच फार साधे, अगदी सहजासाध्य, कुहतीपेक्षा पुष्कळ कमी असेही नको. आपल्या नेहमीच्या जगण्यात, विशेषतः आजच्या काळात, तर सम्यक संकल्प फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा बाळगणारे पालक मुलांसमोर न झेपणारे ध्येय ठेवतात. त्या ध्येयाकडे वाटचाल करताना मुले आणि पालक दोघेही दुःखी होतात. ध्येय साध्य झाले नाही की आत्मविश्वास ओसरू लागतो, ताण येतो, आपण पालकांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो नाही याचे दुःख होते. अशा वेळी आत्यंतिक निराशेने मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. या अखेरीज संकल्पामध्ये दुराग्रह असू शकतो. खोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापायी अमुक एक करून दाखवीन
आणि मगच विसावेन या संकल्पामुळे आयुष्यातील मूल्यवान काळ फुकट जाऊ शकतो. मनापासून नको असलेली गोष्ट करणे म्हणजे मानसिक शक्तींचा अपव्यय असतो. दुसरीकडे आळशीपणा करून आपल्याकडे असलेली शक्ती, ताकद, कौशल्य फुकट घालविणे हे सुद्धा दुःखच म्हणावे लागेल. ही माणसे आपले आणि समाजाचे नुकसान करीत असतात तेव्हा कृतीनुसार समतोल ध्येय म्हणजे सम्यक संकल्प आवश्यक असतो. सम्यक वाणी हे तिसरे सूत्र आहे. सम्यक वाणी आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे. खोटेपणा, ढोंग, फसवणूक आपले अनेक तऱ्हेने नुकसान करतात. आपल्या रोजच्या जगण्यात पुष्कळदा आपण आत काहीतरी दडवतो. एखाद्याबद्दल राग असताना बाहेर मात्र गोड गोड बोलतो. राग दडपल्यामुळे तो वेगळ्या प्रसंगी वेगळ्या मार्गाने बाहेर पडू शकतो. अशी माणसे अकारण हिंसक होऊ शकतात. विपरीत किंवा बदलू न सांगता जे आहे तसं आहे तसं सांगायला हवे. राजाचे हेर किंवा मंत्री खोटे आणि गोड बोलू लागले तर राज्याचा विनाश ओढवेल. स्तुतीही नव्हे आणि निंदाही नव्हे, साधेपणी अहिंसात्मक तऱ्हेने सत्य सांगणे, गरज नसताना वृथा न बोलणे या सर्व बाबी सम्यक वाणीत समाविष्ट होतात. सम्यक कर्मांत योग्य ते आणि योग्य तेवढं कर्म करणे म्हणजे सम्यक कर्मांत. यात आत्महत्या, चोरी, हिंसा, परस्त्रीविषयी लोभ अशी सारी कर्मे निषिद्ध आहेत. दुसरीकडे कितीही मिळाले तरी अजून हवेची लालसा न सुटणे, त्यासाठी जीवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे सुद्धा वर्च असावे. सगळे ज्ञानी लोक याचा उद्घोष करतात. या संदर्भातील एका माणसाला सांगितले गेले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जिथंपर्यंत धावत असाल तेवढी जमीन तुझी होईल. सूर्यास्तापर्यंत खूप अंतर पार करायला हवे म्हणून तो लोभामुळे जोराने धावत राहिला. सूर्यास्त झाल्यावर तो थांबला आणि अतिश्रमाने मृत्यू पावला. त्याला पुरण्यास 3.5 हात जमीन पुरेशी झाली. अशी गोष्ट टॉलस्टॉयची आहे. आपल्याला योग्य असे साध्य ठरविल्यावर त्या दिशेने शांतपणे कर्म करत राहणे म्हणजे सम्यक कर्मांत. सम्यक उपजीविका. सम्यक उपजीविका हे 5वे सूत्र आहे. आपली उपजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी, परंतु त्यापासून इतरांना त्रास, दुःख, कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये. उपजीविका सन्मार्गाने करावी. चोरी, फसवाफसवी, पाप, हिंसा करून उपजीविका करू नये. आपण जितक्या खोट्या गोष्टी करून आणि इतरांना त्रास देऊन उपजीविका करतो तितक्या आपण अपराधी, भीतीग्रस्त, संतापी असतो. समाधानी शांत जीवनापासून वंचित राहतो. चंबळच्या डॉकोनासुद्धा ही गोष्ट अनुभवाला आली म्हणून त्यांनी खून, दरोडे, मारामाऱ्या, लुटालूट सोडून शरणागती पत्करली व शेतीसारखे कष्टाचे पण शांत समाधानी उपजीविका पत्करली. सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम हे 6वे सूत्र आहे. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. दुसऱ्याचे धन हडप करावे असा विचार मनात नसतो, पण तशी संधी समोर आली तर मोह होऊ शकतो. अशा प्रसंगी वाईट विचार न करण्याचे वळण मनाला लावायला हवे. वाईट विचारांनी फक्त विध्वंस घडतो. सम्यक स्मृती. सम्यक स्मृती हे 7वे सूत्र आहे. व्यर्थ ते विसरणे आणि सार्थ ते स्मरणात ठेवणे दैनंदिन जीवनात घडावयास हवे, पण उलटच घडते. वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या होतात. कोणी आपल्याकरिता काय केले हे लक्षात राहत नाही, उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दुःखाला कारणीभूत ठरते. आपल्या शरीर मनातील सुखदुःखांचे साक्षीत्वाने अवलोकन करीत त्यांचे स्वरूप समजून घेणे, त्याबाबतीत मन सावध, जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती. सम्यक समाधी. सम्यक समाधी हा अंतिम टप्पा आहे. दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे कठीण आहे. दुःख आणि षड्जीपूंच्या पलीकडे जात अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन हर्ष खेद ते मावळेल अशी स्थिती आली की मन विशुद्ध आनंदाने भरून जाते. अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी म्हणता येईल. तर मित्रांनो, आज आपण
तथागत भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवादी मार्ग अष्टांगिक मार्गाविषयी आपण थोडक्यात अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म सोप्या सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत आणण्याचे काम करत असतो. जोपर्यंत आपल्या लोकांना बौद्ध धम्म काय तो समजणार नाही तोपर्यंत आपण बौद्ध होऊ शकणार नाही. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा खरा इतिहास, यांची विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो. तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. अर्थात सबस्क्राईब बटन प्रेस करून सबस्क्राईब बटनच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे ते दाबा. धन्यवाद. जय भीम.